अंधेरी पोटनिवडणुकीवरून सध्या राज्यामध्ये रणकंदन उठलेलं पाहायला मिळतं आहे शिंदे विरुद्ध ठाकरे गट अशा स्वरूपाचा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील साहेब तटकरेसाहेब साहेब लटके मॅडम मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्याच पद्धतीनं भाजपने सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज उमेदवारी आपली जाहीर केलेली आहे काय वाटतं काय समीकरण या सगळ्या गोष्टीमधून तुमचं काय मत अंधेरीचा मतदारसंघ परंपरागत काँग्रेस आणि शिवसेना अशीच लढत गेले अनेक वर्षे राहिली आमचे मंत्रिमंडळातील त्यावेळेचे सहकारी सुरेश शेट्टी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत होते रमेश लटकेसुद्धा एकदा विधानसभेवरती यापूर्वी निर्वाचित झाली होती ही त्यांची दुसरी टर्म त्या ठिकाणी आहे त्यामुळे लढत अत्यंत योग्य चुरशीची त्या ठिकाणी होईल याचं कारण की आता काँग्रेस पक्षानेसुद्धा पूर्णपणाचा पाठिंबा हा श्रीमती ऋतुजा लटके यांना त्या ठिकाणी दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे महाविकास आघाडी म्हणून त्या 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 निवडणुकीला त्या ठिकाणी ते सामोरं जाणार आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये एकतर्फी विजय त्यांचा होईल असं मला विश्वास या निमित्ताने वाटतं आहे ज्या पद्धतीनं ऋतुजा लटकेंचा राजीनामा नाट्य रंगलं आणि कोर्टानं या ठिकाणी बी एम सीला फटकारलं कसं बघताय या राजकारणाकडे अयोग्य पद्धतीने काम हो, करत कशा पद्धतीने राजकारण आणलं जातं हे उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये केवळ एक दिवसाच्या नोटीशींनी राजीनामा देऊन लोकसभा आणि विधानसभा लढवणारे अनेक प्रशासकीय अधिकारी मला ज्ञात आहेत काहीचे नावंसुद्धा मी त्या ठिकाणी घेऊ शकतो यांनी तर श्रीमती लटके यांनी तर सुमारे एक आधी राजीनामा त्या ठिकाणी दिला आणि एक महिन्याचं आगाऊ वेतनसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलं शेवटी लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे परंतु तांत्रिक कारणं सांगत केवळ राजकीय हेतूने अशा पद्धतीने निवडणुकीपासून कोणाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत चुकीचं आणि दुर्दवी आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कधी असं या निमित्ताने पाहायला मिळालं नाही दोन वेळेला घडलं मुंबई महापालिकेच्या वतीमध्ये एक शिवाजी पारसा ऐतिहासिक स्वरूपाचा मेळावा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गेले पन्नास वर्षापासून सुरू केलेला जातं शिवसेनेने त्या ठिकाणी अर्ज केला उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने स्वाभाविकपणाने त्यांना परवानगी त्या ठिकाणी देणं अभिप्रेत होतं शेवटी न्यायालयात जावं लागलं आणि न्यायालयाने सुद्धा त्या ठिकाणी फटकारलं कायदा सुव्यवस्थेचं लटकी सबब त्या ठिकाणी सांगत जे काही मैदान नाकारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता या देशातली न्यायव्यवस्था जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण ही दोन झालेल्या घटना आहेत काय वाटतं लटकेंचा विजय महाविकास आघाडीच्या माध्यमातून किती फरक किती याचा असेल मी म्हटलं ना की एकतर्फी अशा पैसे निवडणूक त्या ठिकाणी होईल कारण गेले अनेक वर्ष हा मतदारसंघ एकतर काँग्रेस किंवा शिवसेना पारंपरिक पद्धतीने हो त्या ठिकाणी लढत आला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ज्या ज्या वेळेला युती होती त्यावेळेलासुद्धा मतदारसंघ शिवसेनेनी त्या ठिकाणी लढलेला आहे ठीक आहे आता विद्यमान जे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्यांची उमेदवारी काल रात्री किंवा आज सकाळी घोषित झाली त्यांनीसुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लढलेले होते स्वाभाविकपणाने ते अपक्ष कोणाचे होते कोणाचा त्यांना पाठिंबा होता पाठीमागे हे आता या निवडणुकीच्या माध्यमातून नक्की त्या ठिकाणी सिद्ध होईल परंतु ज्यावेळेला एखादा विद्यमान सदस्य तोसुद्धा एक तरुण एक कर्तबगार तरुण सहकारी ज्यावेळेला निघून जातो त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी ज्याला दिली जाते जनतेमध्ये सहानुभूती असतेच कारण त्यांनी केलेल्या कार्याची एकतरीची पोचपावती जनता त्यांना विधानसभेवरती निर्वाचित करून यापूर्वी देत असते परंतु निवडणुकीच्या प्रक्रियेपासूनच केवळ तांत्रिक अडचणी सांगत त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा जो काही प्रयत्न केला गेला हे मात्र सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही एवढं मला या ठिकाणी नक्कीच सांगायचं वाटतं गट वेगळ्या गट ज्या ज्यापासून वेगळा झालेला आहे त्यापासून ठाकरे आणि शिंदे असा संघर्ष प्रत्येक गोष्टी मी पाहायला मिळतोय काय परिणाम वाटतो या सगळ्या गोष्टीचा राजकारणावरती आणि महाराष्ट्रावरती महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणामध्ये सध्याची स्थिती अत्यंत दुर्दैवी असं मी म्हणेन एखाद्या पक्षामध्ये वेगवेगळी विचारधारा निर्माण होणं पक्षापासून काहीजण दूर जाणं मी समजू शकतो या राज्यामध्ये सुद्धा पक्षांतर झालीत किंवा काही पक्षापासून दूर गेले स्थापन केला आहे यावेळेला मात्र तसं घडलं नाही शिवसेनेमध्ये सुद्धा यापूर्वी फूट झाली आदरणीय भुजबळ साहेब असतील नारायण राणेसाहेब असतील इतरही काही आमदार त्या ठिकाणी गेले परंतु भुजबल साहेबांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला नारायण राणेसाहेबांनी त्यांचा स्वाभिमानी पक्ष काढला या ठिकाणी मात्र मूळ पक्षावरतीच दावा करण्याचा प्रयत्न विद्यमान मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत आहेत शेवटी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या संदर्भातला वैधानिकरित्या निकाल काय द्यायचा असेल तो त्या ठिकाणी देतील परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये जे काही घडतं आहे ते महाराष्ट्राच्या दुष्काळतून अत्यंत दुर्दैवी आहे जे राजकारण आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असं असल्याचं मत या ठिकाणी खासदार सुनील तटकर यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन विजय बारसुदकरसह मनोज लेले टी ले, व्ही मराठी रत्नारी